नमस्कार मी आशिष जाधव झी चोवीसच्या आमने सामने मध्ये तुमचं स्वागत अट्रॉसिटी कायद्याचा धाक आता पुन्हा कायमच राहणार रह। आहे अट्रॉसिटी हा जो कायदा आहे त्याला मुळमुळीत किंवा डायल्यूट करण्याचा आता प्रश्न उरला नाहीये केंद्र सरकारनं खंबीर भूमिका घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टानंही त्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत जुनेच नियम पुन्हा कायम राहणार आहेत त्यानुसार चौकशीविना ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये किंवा त्या खटल्यांमध्ये कि त्या, त्या प्रकरणांमध्ये आरोपीला अटक केली जाणार आहे एफ आय आर दाखल होतात तात्काळ अटक केली जाणार आहे एवढंच नाही तर ॲट्रॉसिटी आहे असं कळल्यावरती आरोपीला अटकपूर्व जामीनही मिळणार नाही आहे त्यामुळं या कायद्याच्या विरोधात ज्या याचिका आल्या होत्या खास करून महाराष्ट्रातूनच याचिका होती याचिकाकर्ते संजीव भोर पाटील यांनी याचिका दाखल केली होती त्यानंतर अनेक संघटनांनीसुद्धा याचिका ज्या आव्हान याचिका होत्या त्या दाखल केल्या होत्या त्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं खारिज केलेल्या आहेत आणि त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे ॲट्रॉसिटीचा दुरुपयोग होत असेल असं कोणाला वाटत असेल तर तो कोणता आहे आणि अॅट्रॉसिटीचा धाक वाढला असेल तर खरंच आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं धाक कायम राहिला तर हा धाक काय यावरती आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत बी आर एस पीचे नेते अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश माने आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंडरे आहेत ही चर्चा सुरू करण्यापूर्वी जी चोवीस तासनं आमने सामनेमध्ये याच विषयाला घेऊन पाच प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यावरती एक नजर टाकूया पहिला प्रश्न अट्रॉसिटीमध्ये चौकशी विना गुन्हा दाखल होणं योग्य आहे का अट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी करताना पोलिसांची कसोटी लागणार आहे एफ आय आर दाखल करून तातडीनं अटक करण्यामुळे अॅट्रॉसिटीचा धाक वाढेल अॅट्रॉसिटी प्रकरणात आरोपीला अटकपूर्व जामीन का नाही शेवटचा प्रश्न अॅट्रॉसिटीची तक्रार खोटी निघाली तर तक्रारदाराला शिक्षा का नाही असे हे पाच प्रश्न आहेत ज्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत मी सुरुवातीलाच राजेंद्र कोंढरे यांच्याकडे जातो कारण महाराष्ट्रामध्ये कोपर्डी हत्याकांडानंतर जे मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यातली एक मागणी हीसुद्धा होती की ॲट्रॉसिटीचा कायदा जो आहे तो जाचक आहे त्यातल्या जा ज्या अटी शर्ती आहेत त्या जाचक आहेत या कायद्याचा दुरुपयोग हा एस सी एस टी समाजाकडून मराठा समाज असेल किंवा इतर अनेक समाजांच्या विरोधात होतो राजेंद्र कोंडरे प्रश्न हाच आहे की ॲट्रॉसिटीचा धाक हा कायम राहणार आहे तो यासाठी की एस सी एस टी समाजाच्या विरोधात कायम ही वर्षानुवर्ष अशा पद्धतीनं वागणूक दिली जाते आहे की या समाजाला कायम पायाशी ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्याला आव्हान म्हणून या कायद्याकडं बघितलं जातं आहे की या कायद्याच्या धाकामुळं इतर समाजाचा दृष्टिकोन एस एस टी समाजाकडं बघण्याचा किंवा त्यांच्या विरोधात कुठलीही कृती किंवा कारवाई करण्याच्या विरोधात एक धाक राहील म्हणून हा कायदा आहे यात चुकीचं काय आहे सगळ्यात प्रथम आज पहिल्यांदा हिंगणघाट या ठिकाणी ज्या मुलीवर पेटवून दिलं त्या नराधामाचा निषेध करून त्या भगिनीला मी प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमचा ॲट्रासिटी ॲक्ट कायद्याला विरोध नसून त्याच्या गैरवापराला आहे न्यायालयाच्या आजचा जो निर्णय आहे तो न्याय नसून तो फक्त निर्णय आहे आणि ह्या निर्णयामुळं जो ॲट्रॉसिटीचा धाक वाढणार आहे याचा अंतिमतः नुकसान अनुसूचित जाती आणि जमातीच्याच लोकांचं होणार आहे कारण ह्या अॅट्रॉसिटी ॲक्टच्या धाकामुळे त्यांच्याशी संपर्कच ठेवायला नको अशा प्रकारची भावना बिगर अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये तयार होईल आणि त्याच्यामुळे समाजामध्ये जे अंतर कमी व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी आजच्या ह्या निर्णयामुळे वाढणार आहे एवढं नक्की ठीक आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट सुरेश माने सुद्धा आहेत जे ॲट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ बोलणार आहेत आणि त्यांचा लढाही त्यासाठीच आहे ॲडव्होकेट सुरेश माने आज जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे तो अनेक स्थित्यंतरातून जाऊन आलेला आहे म्हणजे याआधी सुप्रीम कोर्टाच्याच खंडपीठानं परस्पर विरोधी निर्णय दिला होता मग मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवताना कायदा केला आता सुप्रीम कोर्टाच्या या खंडपीठानं हा जो निर्णय दिलेला आहे त्यामुळं ॲट्रॉसिटी कायदा हा जुनाच असणार आहे तो जो जुना धाक आहे तो कायम राहणार आहे एकूणच या प्रक्रियेविषयी आणि या कायद्याची का गरज आहे याविषयी तुम्ही काय म्हणाल पहिल्यांदा ज्यांना सुप्रीम कोर्टाची जजमेंट समजून कशी घ्यावी लागतात हे ज्यांना कळेल त्यांना असं काही आपल्याला बोलता येणं गरजेचं नाही तुम्हीच पहिल्यांदा म्हणाला की हा काय हा जजमेंट विविध प्रक्रियेतून आलेला आहे दोन हजार अठरा साली डॉक्टर सुभाष महाजन एक निर्णय आला आणि त्या निर्णयानं ॲट्रॉसिटी कायद्याला अत्यंत दुबळा अत्यंत हलक्या स्वरूपाचा केला होता त्याचा परिणाम म्हणून सरकारनं त्या कायद्यामध्ये सरकार बदल केले आणि त्या केलेल्या बदलाला आव्हान दिलं होतं त्या आव्हानाचा परामर्श घेताना सुप्रीम कोर्टानं आज जो निर्णय सकाळी दिला की बाबा की जे बदल केले ते योग्यच आहेत आणि ते योग्य आहेत हे असं स्पष्ट करताना भारतातील जाती व्यवस्था घटनात्मक बंधुत्वाच्या तत्वाला फासलेला हरताळ अशा स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वांचा आधार हे सगळं लक्षात घेऊन आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयामुळं जाती व्यवस्थेचं रूप अजूनही भयंकर आहे हे या निकालामध्ये स्पष्ट आहे या निकालाचे दोन भाग आहेत दोन न्यायमूर्तीचं एक निकालपत्र आहे आणि माननीय रवींद्र भट हे दुसरे न्यायमूर्तीचं एक वेगळं निकालपत्र आहे पण या तिन्ही निकालपत्रातला सार एकच असून अशा कायद्याची आजही किती आवश्यकता आहे कन्विक्शन रेट किती आहे आणि अस्पृश्यता किंवा अनटचेबिलिटीचे प्रकार किती आहेत असं या निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे या निर्णयाची प्रत आताही माझ्यासमोर आहे आणि त्यामुळं हे सगळे दाखले देत की अशा प्रकारच्या कायद्याची आजही आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला त्याचं आपण स्वागतच करायला हवं ठीक आहे राजेंद्र कोंडरे पुन्हा एकदा जसं तुमच्या आधीच्याही वक्तव्यामधनं ते आलेलं आहे की ॲट्रोसिटी कायद्याला विरोध नाही आहे या कायद्याच्या अंमलबजावणीला किंवा दुरुपयोग होतो असं तुम्हाला वाटतं आहे त्याला विरोध आहे दुरुपयोग जो होतो आहे खोट्या तक्रारी दाखल होतात असं वाटतं आहे किंवा सवर्ण समाजच सी एस सी समाजातल्या कोणाला तरी हाताशी घेऊन परस्पर कोणाचा काटा काढतोय असं तुम्हाला वाटत आहे दुरुपयोग होतो म्हणजे नेमकं काय होत भाग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्या घटनेकडे कसं पाहता याच्याकडे मी लक्ष वेधतो माने साहेबांचं एखाद्या अनुसूचित जाती जमातीच्या जा व्यक्तीचं घर पेटवलं गेलं त्याच्यावर हल्ला केला त्याच्यावर शिव्या केल्या तर बिगर अनुसूचित जातीच्या माणसांनी ते केलं की अॅट्रॉसिटी लागते बरोबर पण त्याच माणसाला त्याच समाजातल्या त्याच्याच भावकीतल्या माणसांनी केलं तर त्याला अॅट्रॉसिटी लागत नाही म्हणजे गुन्हा ज्यांच्या बाबतीमध्ये घडतो त्या बाबतीमध्ये त्याला करणारी व्यक्ती अत्याचारी ही कोणत्याही जाती धर्माची जरी असली तरी सेम कारवाई व्हायला पाहिजे इथं प्रिन्सिपली घटनेच्या दृष्टिकोनातनं आम्हाला जसं कळतं ते वकील आहेत आम्ही वकील नाही आहे परंतु ग कायदा तयार करताना ज्या खासदारांनी याच्या दुरुस्तीला मान्यता दिली उलट या खासदारांच्या घरावर दहा दहा लोकांचे मोर्चे जायला पाहिजे की तुम्ही आंधळेपणाने हे कसं केलं मी पहिलंच स्पष्ट केलेलं आहे की एखाद्या व्यक्तीच्यावर अत्याचार झाला ते कदाचित समर्थी नाही त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे परंतु त्या कायद्यातल्या तरतुदीचा वापर करून सी आर पी मध्ये जे चारशे अडोतीस कलम जामिनासाठीचं आहे जा ते पूर्णपणे याच्यामध्ये बॅन केलेलं आहे त्यामुळे कुणी जाऊन जर उद्या आशिष जाधवांच्या विरुद्ध तक्रार केली तर एफ आय आर दाखल केल्यानंतर पोलीस काय करणार की कटकट नको -कट एफ आय आर दाखल करा अटक करा जाधवांना छाप असतील आणि म्हणतील तुम्ही परस्पर जामीन करून घ्या हे जे प्रकार होतील त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावर असे प्रकार घडल्यामुळे लोक भरडली गेलेली आहेत म्हणून माझी आज पहिली जाहीर या ठिकाणी मागणी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही अत्याचारित व्यक्तींना तातडीने मदत आणि नंतरची जी मदत देता ती नक्की द्या पण केस जर निकाली निघल्यानंतर ती निर्दोष झाली तर ते पैसे वसूल पण करा आणि सरकारने विशेष फंड तयार करून जे लोक भरडले गेलेत या कायद्यामुळं त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे याच्यामध्ये कुटुंब उद्ध्वस्त होतात याकडे पण मी लक्ष देतो अत्याचारित व्यक्ती दलित असेल किंवा अनुसूचित जाती जमातीची असेल तिच्यावरचा कोणताही हल्ला अत्याचार हे समर्थनीय नाही परंतु गैरवापर त्याची ढाल करून लोकांवर अत्याचार करणं हे सुद्धा समर्थनी नाही ह्या बाबतीमध्ये भारतीय घटना जे समानतेचं तत्व लावतं ते समानतेचं तत्त्व इथं अंमलात आलेलं नाही हे दुर्दैवाने मनावं वाटतं ठीक आहे अडकट सुरेश माने बघा चौकशी विना अटक करणे एखाद्या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल करून तातडीनं अटक करणे याला अनेकांचा आक्षेप आहे की इतर कायदा आणि या कायद्यामध्ये असमानता हे तत्व दाखवतं की चौकशीविना तुम्ही कोणालाही अटक करा असं का आशिष ही असमानता तुम्ही जे म्हणता याच आधारावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये हे रिट पिटिशन दाखल केले होते सर्वोच्च न्यायालयानं ते फेटाळलं त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरावरती कोंडरे तुम्ही मोर्चे काढणार का हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या हे सोशल प्रोटेक्टिव्ह लेजिस्लेशन आहे हे जनरल लेजिस्लेशन नाही हे अत्याचार प्रतिबंधक आणि सामाजिक संरक्षण म्हणून कायदा आहे वेगळ्या कायद्याचं रूप नाही हा दुसरा फरक आहे तिसरी गोष्ट एक समजून घ्या की तुम्ही चारशे अडतीस काढून टाकले सी आर पी सीतला हा तुमचा गैरसमज आहे कोंडरे बंधू तुम्ही कार्यकर्ते आहात कायद्याच्या प्रांतामध्ये कायदा एका जजमेंटमध्ये वाचता येत नाही तो अनेक जजमेंटशी कनेक्ट करून वाचावा लागतो दोन हजार चौदाचं चाव ललित कुमारीचं दुसरं एक जजमेंट आहे एकोणतीस जानेवारीचं पाच न्यायमूर्तीचं जजमेंट आहे अशी जजमेंट कनेक्ट करून वाचायची असतात कायदा असा आयसोलेशनमध्ये समजून घ्यायचा नसतो त्यामुळे कायदा समजून घेण्याची प्रक्रिया आहे तो सर्वसाधारण माणसाकडे अभाव असतो तो तुमच्यामध्ये पण अभाव आहे कारण कायदा हा क्लिष्ट प्रांत आहे तो क्लिष्ट प्रांतामध्ये समजून घेताना एक जजमेंट दुसऱ्याशी लिंकअप कसं करावं ही तर कला आहे समजून घेताना कायद्याच्या भाषेतली ती सर्वसाधारण माणसाकडे नसते म्हणून तुम्हाला तो अन्याय वाटतो मग जी संसद मान्य करते जे सर्वोच्च न्यायालय मान्य जातात लोक नाही ते वापर गैरवापर प्रत्येक कायद्याचा आहे तो भारतीय दंड संहितेचा सुद्धा आहे आणि कुटुंब विवाह कायद्याचा देखील आहे म्हणून काही कायद्याचं राज्य देशात नस असं म्हणणार आहे का नाही कुठलाही गैर समर्थनीय का कोणत्याही कायद्याचा गैरवापर समर्थनीय नाही पण प्रत्येक कायद्याचा गैरवापर होतो हे दुसरं सत्य आहे ठीक आहे राजेंद्र कोंडरे विषय असा आहे की या कायद्याच्या अनुषंगाने मोदी सरकारची जी भूमिका राहिलेली आहे खास करून स्पाक नावाची जी संघटना आहे मध्य प्रदेश राजस्थान या निवडणुकींच्या वेळी भाजपला तिथे फटका बसला म्हणून मग अध्यादेश आला दलित संघटनांचा एक मोर्चा निघाला होता आणि त्याचा दबावपोटी मोदी सरकारने अध्यादेश आणला पण आता सुप्रीम सुद्धा त्या अध्यशा अध्यादेशानंतर जुनाच कायदा कसा योग्य आहे आणि त्याचा धाग कायम राहावा म्हणून आजचा निर्णय दिलेला आहे त्यामुळं आता इथून पुढं कोणी असं म्हणू शकत नाही आहे की ॲट्रॉसिटीच्या कायद्याला घेऊन काही राजकारण झालं कारण सुप्रीम कोर्टानं त्यावरती शिक्कामोर्तब केलं आहे ले ले हे बघा शिक्कामोर्तब जरी केलेला असेल तर तिथं विशिष्ट परिस्थितीमध्ये काय ग्राउंड समोर आलेले आहेत हे पूर्ण जजमेंट वाचल्याशिवाय त्याच्यातल्या तज्ज्ञांनी त्याची मतं सर्वांगीण रित्या स्पष्ट केल्याशिवाय ती पुढे येणार नाहीत प्रश्न असा आहे की ह्या कायद्याच्या मी वारंवार सांगतोय की जो गैरवापराच्या अनेक घटना आहेत आत्ता माझ्याकडे एक पाथर्डीच्या घटना आलेल्या आहेत बलात्कार करून ॲट्रॉसिटीची धमकी दिली आमचा विरोध त्याला आहे आज पण सुद्धा पुण्यामध्ये एक मुलीच आहे काल हिंगणघाटची केस आहे तीच जर मुलगी दलित समाजातली असती किंवा विशिष्ट प्रवर्गातली असती तर आज महाराष्ट्र पेटला असता म्हणून माझं काय म्हणणं आहे की याच्यामध्ये की आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनांमध्ये तुम्ही जाऊन चौकशी करा एक अर्ज अधिकाऱ्यांच्या विरोधात दिले जातात आणि त्याला अक्षरशः ब्लॅकमेल केलं जातं माझं मानेसाहेबांना विनंती आहे की तुम्ही या बाबतीत सुद्धा उतरलं पाहिजे तुम्ही जर ह्या पद्धतीने उतरला ह्या गैरवापराला जर तुम्ही प्रतिबंध केला तर निश्चितपणे दलित समाजातला आणि सवर्ण समाजातलं अंतर कमी होईल आणि जर ते न करता जर जा या अट्रॉसिटीच्या कायद्याच्या गैरवापराकडं विशिष्ट संघटनांनी कायम दुर्लक्ष केलं तर ह्याच्यामध्ये दलित आणि दलित अंतर वापरेल दलित हा शब्द वापरणं चूक आहे मी माफी मागतो परंतु अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये आणि सवर्ण समाजामध्ये अंतर तयार होईल ह्यामुळं या निर्णयाचा पुनर्विचार होणं अत्यंत आवश्यक आहे ठीक आहे ॲडव्होकेट सुरेश माने मी थोडा वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न विचारतो कारण जेव्हा आम्ही महाराष्ट्रभर पत्रकार म्हणून बातमीदारी करायला जातो तेव्हा काही गोष्टी अशा लक्षात येतात की कायद्याची अंमलबजावणी करताना किंवा कायदा करताना त्या बाबी लक्षात येतातच असं नाही म्हणजे ॲट्रॉसिटीच्या केसेसमध्ये बहुतेक के वेळा काय होतं की मग मूळ तक्रारदारच संपवा किंवा जे साक्षीदार आहेत त्यांनाच बाजूला करा असा जो प्रकार होतो तो कायद्यातल्या जाचक अटींमुळे होतो असं वाटत नाही मी दोन्ही बाजू मांडतो कोंडळी जसं म्हणाले की कायद्याचा दुरुपयोग होतो ही जशी एक बाजू आहे तशी या कायद्याचा वापरच होऊ दिला जात नाही ही दुसरी बाजू आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे एफ आय आर नोंदणीपासून चौकशीपर्यंत आणि शेवटच्या स्टेपपर्यंत या, स्टेप या कायद्याच्या वापरामध्ये अनेक अडथळे निर्माण येतात हेही आपल्याला मान्य करायला हवं त्यामुळे दोन्ही बाजू लक्षात घेतल्या पाहिजेत दुसरी गोष्ट अशी की एखाद्या राजकारणापोटी कायदा संसदेने केला तर सुप्रीम कोर्ट काय पॉलिटिकल्स अशी इन्स्टिट्यूशन नाही त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय म्हणतं याच्याकडे आपण थोडंफार लक्ष देणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट खेडोपाडी प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टही सांगतो की दोन्ही कोणत्या कायद्याचे दोन्ही समर्थक असतात विरोधकी असतात समर्थकी असतात आणि त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होतो म्हणून तर कायदा आणि ज्युडिशरी नावाची संस्था असते याच्यातला जो बॅलन्सिंग पॉईंट आहे तो बॅलन्सिंग पॉईंट कोर्ट बघत असतं सुप्रीम कोर्ट बघत असतं आणि म्हणून मी आहे की सुप्रीम कोर्टानं हा निर्णय का दिला तर जाती व्यवस्थेतलं पुन्हा विश्लेषण या निर्णयामध्ये आहे तुम्ही वाचा अगदी कबीर रविदास यांचे कोटेशन्स आहेत म्हणजे अगदी गुरुग्रंथ गुरुग्रंथसाहेबाचे कोटेशन या निर्णयामध्ये आहेत कबीरांचे आहेत रविदासांचे आहेत आणि वर्तमान स्थितीतले सुद्धा काही संदर्भ या जजमेंटमध्ये दिलेले आहेत आणि रिव्ह्यू पिटेशन म्हणाल तर याच्या अगोदर रिव्ह्यूपिटेशन एक आलं होतं ते फेटाळून लावलं आणि हा निर्णय रिझर्व ठेवला होता तो रिझर्व ठेवलेला निर्णय आज सकाळी जाहीर करण्यात आला त्यामुळं आणखीन किती रिव्ह्यू करणार आहात ती प्रोसेस अनएंडिंग आहे आणि त्यामुळं आपण काही गोष्टी मान्य केल्या पाहिजेत आणि तुम्ही तो म्हणता की जे दरी वाढण्याचा प्रकार आहे तो दरी वाढण्याच्या प्रकारासाठी दोन्ही जबाबदार असतात मग तो दुसराही वर्ग असतो आणि अस्पृश्य किंवा आपला अनुसूचित जातीचा दोन्ही वर्ग जबाबदार आहेत आणि आपल्याला ठाऊक का या कायद्याच्या बाबतीत ग्रामीण पातळीवरती किती राजकारण केलं जातं आणि दुरुपयोग कोणत्या वर्गाकडून केल केला जातो हे देखील आपल्याला माहित असायला हवं आणि ही वस्तुस्थिती लक्षात घेऊया आपण ठीक आहे माझ्याकडे वेळ आहे दोन मिनिटाचा म्हणून सुपर ओव्हर हो आहे एक एक मिनिट देतोय राजेंद्र कोंडर मी तुमच्याकडे आधी येतोय जेव्हा तुम्ही असं म्हणता की अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होतो तर मग हा दुरुपयोग नेमका कोणत्या पातळीवरती होतो गाव पातळीवरच होतो की शहरी भागात कॉर्पोरेट्समध्ये होतो किंवा यामध्ये अशा पद्धतीनं तर दुरुपयोग होत नाही ना की कि वर्बल किंवा बाचाबाची जरी झाली तरी ॲट्रॉसिटीची धमकी देणे किंवा तो लागू करण्यासाठी अट्टाहास धरणे अशाही पद्धतीचा दुरुपयोग होतो असं तुम्हाला वाटतं आहे अशा भरपूर केसेसचे आम्हाला रोज दहा ते वीस फोन रोज येतात राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयामध्ये प्रायव्हेट कार्यालयामध्ये अशा शेकडो केसेस होतात नुसतं नजरेने बघितलं तरीसुद्धा ॲट्रॉसिटीच्या तक्रारी दिलेले हजारो अर्ज पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि त्यानंतर त्या माणसाला लपून राहण्याची वेळ येते नाही नाही रस्त्यावर नाही स अनेक ठिकाणी कार्यालयातच नाही सरकारी कार्यालयात होते गाव पातळीवर होते राजकारणामध्ये होते त्यानंतर वेगवेगळ्या वेग जमिनीच्या बांधावरनं वादावरनं होत आहेत अशा अनेक केसेस आहेत त्याच्यामध्ये जातीय दुर्भावना असेलच असं अजिबात नाही परंतु ती केस एखादी भांडणामधनं झाली सायकलवरनं सायकल मारामारी झाली तरीसुद्धा अॅट्रॉसिटी होते हे गैर आहे एखादी गोष्ट जातीय दुर्भावनेतनं केली का नाही याला फ्रेमलाईन करणं आवश्यक आहे आणि तर जातीय दुर्भावना नसेल आणि फक्त बाचाबाची असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीट करायला पाहिजे हेच नेमकं होत नाही पोलीस ती जबाबदारी झटकतात आपल्या अंगावर कुठलं बालण ठेवू नये म्हणून पोलीस एफ आय आर दाखल करून टाकतात आणि आरोपीला सांगतात की तुम्ही जा पोलीस स्टेशनमध्ये आणि जामिनासाठी पळा ठीक आहे हे आज होत आहे वारंवार ठीक आहे अडकट सुरेश माने हा सुद्धा एक मुद्दा आहे की अॅट्रॉसिटी कोणत्या परिस्थितीमध्ये कुठल्या परिस्थितीतून जर तक्रारदार आला तर त्याबाबतचा निर्णय जर का एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता घ्यायचा नाही आहे चौकशी विनाच एफ आय आर दाखल करायचा आणि तात्काळ अटक करायची आहे त्यामुळं आता हे सर्वस्वी त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा तिथं जो अधिकारी व्यक्ती आहे त्याच्या सत्सद बुद्धीवरती हे अवलंबून आहे असं म्हणण्यासही वाव आहे त्याच्या सत्सद बुद्धिकेवरती अवलंबून आहेच परंतु निर्णयात असंही म्हटलं आहे की जर प्रथमदर्शनी त्या अधिकाऱ्याला वाटलं की तो तो ना 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 इतर नक्कीच गुन्हा झाला आहे तर तो गुन्हा नोंदवणार नाहीतर चौकशी होतेच मी तुम्हाला पुन्हा स्पष्ट सांगतो जर त्याला वाटलं नाही की प्रथमदर्शनी गुन्हा झाला असं वाटत नाही तर सुप्रीम कोर्टाचे दुसरे निर्णय आहेत म्हणून तुम्हाला म्हटलं की निर्णयाची मालिका असते आणि आने अनेक निर्णय एकत्र करून कायदा समजून घ्यायचा असतो त्यावेळेला ती चौकशी होणारच त्यामुळं इव्हन बेललासुद्धा तुम्हाला कोण रे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो इथंही सुप्रीम कोर्ट म्हणाले की अँटिसिपेटरी बेल एक्सेप्शनल केसेसमध्ये दे देता येईल त्यामुळं अगदीच बंदी नाही घातलेली मात्र याच्या अगोदरचा निर्णय होता तो पूर्णपणे उलटा होता की अगदी अॅट्रॉसिटी अँटीसिपेटरी बेल देण्याची गरज नाही आता सुप्रीम कोर्टानं सांगितलं अँटीसिपेटरी बेल पण द्या पण एक्सेप्शनल केसेसमध्ये त्यामध्ये त्या ते मायन्यूटली आपण प्रत्येक लाईन आणि वर्ड समजून घेण्याची गरज आहे हे वरवरचं प्रकरण दिसतं तसं नसतं आणि म्हणून या कायद्याच्या अंतर्गत जरी बेलची तरतूद आहे चौकशीची तरतूद आहे पण त्या नोंदणी अधिकाऱ्याला वाटलं की सरळ सरळ सगळेच पुरावे आहेत तर मग चौकशीची गरज ठीक आहे माने अगदी थोडक्यात बघा ज्या संघटनेचा या अट्रोसिटी कायद्याला विरोध आहे ज्यांनी रान उठवलं होतं त्यांनी आज नवीन मागणी केलेली आहे ते काय म्हणत आहेत जर का तक्रार खोटी निघाली तर त्या तक्रारदाराला दहा वर्षाची शिक्षा आणि दहा लाख रुपयांचा दंड का नाही हे सगळ्यात बाबतीत लागू आहे एक तर चुकीचे दाखल होतात गुन्हे तर त्याची एक सी आर पी सी मध्ये प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरचा वापर करावा त्या प्रोसिजरचा वापर करून तुम्हाला पुढची प्रोसेस करता येईल ना ठीक आहे राजेंद्र कोंडरे राजेंद्र कोंडरे बघा रिव्ह्यू पिटीशनच झालेलं होतं त्याच्यावरच आता आव्हान याचिका खारीज झालेल्या इथून पुढं मार्ग बंद आहे असं वाटतंय अजिबात मार्ग बंद नाही सर्व खासदारांना आमचं या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही ज्या पद्धतीने कायद्याच्या दुरुस्ती केली त्याच पद्धतीने या कायद्याच्या भरडल्या गेलेल्या लोकांसाठी सुद्धा काही प्रोटेक्शन करण्याची सिस्टीम तुम्ही संसदेमध्ये तयार करा त्यांची नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करा आणि जे खोट्या गुन्ह्यामध्ये अडकलेले आहे लोक त्यांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तेवढीच शिक्षा देण्याची तरतूद झाली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि ह्या मागणी मान्य करण्यासाठी आम्ही निश्चितपणे भविष्यात आंदोलन उभं करू ठीक आहे ॲडव्होकेट सुरेश माने राजेंद्र कोंडरे तुमचे दोघांचेही धन्यवाद हा जो अॅट्रॉसिटी कायद्याचा वाद आहे हा इतक्या सहज संपेल असं नाही आहे कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय केलेला आहे तो अंतिम आहे ठीक आहे पण खरी लढाई ही सामाजिक लढाई आहे समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे कायदा हा धाक टिकवण्यासाठी जसा आहे तसंच त्या कायद्याचा दुरुपयोग होता कामाने हीसुद्धा जबाबदारी या समाजव्यवस्थेचीच आहे आणि त्यातून मधला मार्ग काढण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थानं ही व्यवस्थेची आहे आणि ती व्यवस्था जे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल किंवा सरकार नावाची जी यंत्रणा आहे तिनं ती राबवायची आहे अशा वेळी आत्ताच कुठलं भाष्य करणं आणि टोकाची भूमिका घेणं योग्य नाही आहे आज आपण इथंच थांबूया पात्र आजही चोवीस तास राहा एक पाऊल पुढे